एक कैमरा देश के नाम इस मुहिम के शुरुआत करते हुए डोंबिवली के सहायक पुलिस आयुक्त जयदीप मोरे ने भाजपा नगर सेवक विकास मात्रे तथा कविता मात्रे के हाथों से 1000 कैमरों का वितरण किया। इस तरीके से डोंबिवली के विष्णुनगर पुलिस स्टेशन के हाथ में 3000 कैमरे लगाए गए। सुरक्षित शहर और सोसायटी के नाम पर यह मुहिम चलाई जा रही है। अगदी बरोबर, तुम्ही जर गेल्या 3 वर्षाचा जर आढावा घेतला तर क्राईम डिटेक्शन हे वाढलेलं आहे आणि त्याचा मेन कारण आहे ते CCTV कॅमेरा। आमचे जे DCP आहेत त्यांनी एक संकल्पना मांडली होती की एक कॅमेरा देशासाठी, त्यानुसार आम्ही आमच्या झोनमध्ये झोन 3 कल्याणमध्ये ठिकठिकाणी लोकांना विनंती करून बऱ्याच ठिकाणी कॅमेरे बसवले। तसंच त्या टाईपच आम्ही सगळ्यांजवळ संपर्क साधत असताना श्री विकास मात्रे यांच्याशी चर्चा केली की त्यांनाही तुम्ही विनंती केली होती की काही कॅमेरे लावा। ते म्हटले मी पूर्ण 40-50 तर नाही, मी 1000 कॅमेरे लावू शकतो। तसं पण त्यांनी प्रभागात त्यांच्या मॅडमच्या आणि त्यांच्या प्रभागात त्यांनी आज 1013 जे कॅमेरे लावले त्याच्यामध्ये 140 बिल्डिंग 60-70 चॉल हे सगळे कवर होत आहेत आणि त्याचा नक्कीच समाजाला आणि सगळ्यांना पोलिसांना हा फायदा होईल, जेणेकरून सगळ्यांची सुरक्षा होईल। काही अजूनही सोसायटी कॅमेरे जरी घेत असेल तर आपण त्यांना विनंती केली आहे आणि करतो आहे आणि त्याच्यापुढे ते ऐकतील आणि ते करून घेतील। ते आदरणीय ACP साहेब, आदरणीय भालेराव साहेब, मध्यंतरी 1-2-4 महिन्यापूर्वी गुन्हा घडला होता आणि ते गुन्हा आपल्या प्रभागामधला घडल्या कारणाने तो डिटेक्ट होत नव्हता काही ठिकाणी। त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ACP साहेबांना भेटलो आणि सिने साहेबांना भेटलो की साहेब असं असं डिटेक्ट होत नाही, तुम्ही कॅमेरे नाही म्हणून मी म्हटलं प्रत्येक 5 वर्षानंतर कॅमेऱ्याचे वाटप करतो। आणि हा विषय निघाल्यानंतर साहेब आपल्याकडे साहेब बोलले की तुम्ही करू शकता, म्हटलं साहेब 5-50 कॅमेरे लावा। साहेबांनी सांगितलं जसं मी सांगितलं, म्हटलं प्रत्येक वर्षी 200-300-400 कॅमेरे मी प्रत्येक वर्षी म्हटलं जाणार नाही, 5 वर्षानंतर दिले। परंतु ह्यावर्षी आम्ही सर्वे केला की कुठे काय चालीवर्ग असल्या तिथे आपला डिटेक्ट होत नाही गुन्हा, अशी चर्चा झाल्यानंतर मी म्हटलं द्यायचं तर सर्वांना देऊया आपण उपत्र, जेणेकरून कॅमेरे दिले तर आपल्याकडे पोलीस स्टेशनला तपास करण्याकरताना त्रास होणार नाही किंवा इझिली होईल। ह्या उद्देशाने आम्ही आमच्या दोन्ही प्रभागामध्ये सर्वे केला, त्या सर्वेनुसार किती कॅमेरे लागतात त्या माध्यमातून जसे पाहिजेत, कारण रस्त्याला आता स्मार्ट सिटीमध्ये लागलेले आहेत, आतमध्ये खूप अडचण होते। पूर्वी पोलीस आमच्याकडे विष्णुनगरमध्ये अध्यामध्ये पोलीस देखील बळ कमी असल्याकारणाने खूप गुन्हेगारीचा आता प्रभाव वाढलेला रस्ते डिपिंग कारण, आणि मध्यंतरीत आपण बघितलं ते लग्न सरावमध्ये चोऱ्या देखील डिटिंग झाल्या, अशा बऱ्याचशा घटना आपल्या डोंबिवली पश्चिममध्ये घडत आहेत। त्या उद्देशाने आम्ही स्वतः आणि सिनियर साहेब भरेव साहेब आणि मोरे साहेब ACP मोरे साहेब चर्चा केली आणि त्या अनुषंगाने DCP साहेबांशी देखील चर्चा सरांनी केल्यानंतर चांगला का उपक्रम आहे, हा उपक्रम आम्ही राबवला तर पुढचा लोकप्रतिनिधी असेल त्यांनी देखील या डोंबिवली कल्याण शहराकरता प्रत्येकाने आपल्या पोलीस मदत करावं की जेणेकरून कुठला गुन्हा इस्थिती घडायच्या अगोदर ते पोलीस स्टेशन तिथे डिटेक्ट होऊ शकतो आणि त्या घटना घडायच्या अगोदर तो डिटेक्ट होईल। आणि ह्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही सर्व मिळून पोलीस स्टेशन विष्णुनगर पोलीस स्टेशन आणि आम्ही मिळून हा कार्यक्रम राबला, हा कार्यक्रम पुढच्या प्रत्येकाने डोंबिवली कल्याणच्या शहराचे सर्व लोकप्रतिनिधी असो सोशल जो कोणी असेल कोणी व्यापारी असो नक्की हा करा आणि जेणेकरून आपल्या जीवाचा बचाव करा, एवढंच मी इच्छा सांगू इच्छितो। कोणार्क अपना शहर अपनी बातें।